यांना मुख्यमंत्री करण्याची छगन भुजबळांची कल्पना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पसंत पडली आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिकांसह जयदत्त क्षीरसागर, अनिल देशमुख आणि अण्णा बनसोडे यांनी ही मागणी उचलून धरली आहे. प्रत्येकाला इच्छा आहे की मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. ते अजित पवारांना सुद्धा वाटणं काही स्वाभाविक आहे. पण आमच्या याच्यात तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक सांगतो की आज सुद्धा अनेक ज्यावेळेला आम्ही सगळे नेते बसतो, लीडर बसतो, त्यावेळेला अनेकांकडून मागणी होती की पवार साहेब तुम्ही ह्या राज्याची सूत्र हातात घ्या, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा. आणि मी तुम्हाला सांगतो जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर अशी परिस्थिती आली की आता मुख्यमंत्री करायचं तर परत ही मागणी पुढे येईल की पवार साहेब तुम्ही जे आहे हा सगळा जो आहे राज्य सांभाळण्याच्यासाठी जे आहे पुढे या म्हणून. भुजबळ साहेबांनी जी भावना मांडलेली आहे या पक्षातले प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक नेते आणि या महाराष्ट्रातले उद्योजक असतील, शेतकरी असतील, जनता असतील, सर्वांची भावना आहे की पवार साहेबांनी या राज्याच्या नेतृत्व हातात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे लोकांची मागणी आहे. पण पवार साहेबांनी स्वतः भूमिका एक वर्षापूर्वी स्पष्ट केली होती की मी सक्रिय राजकारणात राहणार पण कुठलंही पद घेणार नाही, मंत्री होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका. पण लोकांची जी मागणी आहे, आमच्या सर्वांची मागणी आहे की पवार साहेबांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. माननीय भुजबळ साहेबांनी जे रोकटोकमध्ये माननीय शरद पवार साहेबांचे बद्दल बोललो आणि खरी गोष्ट आहे की शरद पवार साहेबांचा एक स्ट्रेचर आहे आणि त्यांचं नाव जर पुढे आलं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि बाहेरच्या पक्षाच्या बाहेर सुद्धा लोकांची रिएक्शन फार वेगळी राहणार, सगळ्यांना आनंद होणार आहे. सगळ्यामध्ये आता अनेक पक्षात अनेक चेहरे समोर यायला लागलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात स्वीकारार्ह चेहरा आणि विश्वासार्ह चेहरा हा मान्य शरद पवारांचा असेल, पवार साहेबांचा असेल, त्याच्याबद्दल कुणाच्या माध्यमात असायचं कारण. महाराष्ट्रात सीट आल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचं ते पवार साहेबांनी वरिष्ठ नेते ठरवतील. सचिन अहिर, विलास लांडे यांच्यासारख्या